विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एमएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5 वी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 5 मानवाची वाटचाल हा पाठ अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदरचा जो पाठ होता उत्क्रांती या पाठामध्ये आपण अभ्यासलं होतं की कशा पद्धतीने हळूहळू मानव हा उत्क्रांत झाला होता आणि आफ्रिका खंडामध्ये जो काही सापडले होते मानवाचे अवशेष तर ते भटकंती करत असताना आफ्रिका खंडामध्ये आपण काय म्हणतो त्याला आदिमानव असे म्हणतो। तर हा पाठ अभ्यासत असताना आपल्याला काय अभ्यासायचं आहे कुशल मानव ते आधुनिक मानव, दुसरा आहे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती। तर पहा मागील पाठात आपण पाहिले की एक वर्णापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला, पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली। पहा आता आपण यामध्ये पाठात आलेलं की जे काही मानव सदृश वाढणार होता एक वाढणार या एक वाढणापासून उत्क्रांत होत होत काय झाला आदिमानव निर्माण झाला आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने काय केलं त्याच्या हातांचा वापर करून हत्यारांची निर्मिती करायला सुरुवात केली। तर पहा कुशल मानव ते आधुनिक मानव यामध्ये कुशल मानव पहा हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव, पहा हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे काय कुशल मानव। या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या देशामध्ये सापडला। आता पहा हा जो कुशल मानव आहे या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा कुठे सापडला सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया। दोन देशांच्या परिसरात मिळाला, त्याचा शोध लावणाऱ्या लुविलिकिया शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले। आता पहा या ठिकाणी आपल्याला कुशल मानवाचे कल्पना चित्र दिसत आहे आणि कुशल मानवाने बनवलेली काही दगडाची हत्यारे पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर पहा कुशल मानवाचा शोध लावणाऱ्या लुविलिकिया शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस असे नाव दिले कारण त्याच्या अवशेष सोबत त्याने बनवलेली काही हत्यारे सुद्धा सापडलेली आहेत। लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव, लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय आहे मानव आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा। पहा आता होमो हॅबिलिस हे नाव का दिले त्याला कारण लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ आहे हाताचा कुशलतेने वापर करणारा। कुशल मानव दोन पायावर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठणव झाला। पहा कुशल मानव हा दोन पायावर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ होता का नव्हता, त्यात किंचित बाक होता म्हणजे मानव काय होता थोडासा आता असा बाक होता त्याच्या कमरेमध्ये त्यात किंचित बाक होता। या मानवाचा मेंदू एक वॉररापेक्षा अधिक मोठा होता आणि पहा आता हा जो होमो हॅबिलिस कुशल मानव होता त्याचा जो मेंदू होता तो एक वॉररापेक्षा काय होता मोठा होता, त्याच्या चेहऱ्यांशी आणि हातापायांशी वैशिष्ट्य मात्र काही अंशी त्याच्यासारखी होती म्हणजे हा जरी कुशल मानव असला तरी याच्या चेहऱ्याची आणि हातापायाची काही वैशिष्ट्य होती ती कशी होती एक वानरासारखीच होती। त्यानंतर पहा कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती। आता पहा कुशल मानवाने जी काही दगडाची हत्यारे बनवली होती ती फार मोठ्या प्राण्यांची हत्या करण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी उपयोगी होती का नाही, मांस खरवडणे हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामापुरता त्याचा उपयोग होऊ शकत होता म्हणजे त्या कुशल मानवाने जे हत्यारे बनवली होती ती मांस खरवडणे म्हणजे प्राण्यांच्या हाडाचं मांस वेगळं करणे आणि हाडाचं हाड फोडण्यासाठी हाडाच्या आतील मध्ये जो काय अस्थिमज्जा असते ती फोडण्यासाठी आणि त्यामधून ती अस्थिमज्जा काढण्यासाठी किंवा हाडामधील मगज काढण्यासाठी ते फक्त फोडण्यासाठी त्याचा हत्यारांचा उपयोग करता येतो। त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले सुरले मांसाचा म्हणजे जे काही सिंह वाघ वगैरे असतात या प्राण्यांनी ज्या काही इतर प्राण्यांची शिकार केलेली आहे आणि खाऊन खाऊन उरलेलं जे काही मांस आहे तो मांस हा कुशल मानव खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे कंदमुळे गोळा करत असावा आणि या त्यानंतर काय अनुमान काढता येतं की हा कुशल मानव काय करत असावा छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा तसेच तो खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे कंदमुळे सुद्धा गोळा करत असावा। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुशल मानव आणि त्याची काही वैशिष्ट्ये अभ्यासली, या पुढील जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।